तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की चॅनलचा आलेला आहे आपल्या ई बुक ज्यामध्ये पंधरा ते वीस हजार प्लस एम पी एस सी लेवलचे जी के क्वेश्चन्स मिळतील आणि प्लसमध्ये मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण या ईबुकमध्ये जे क्वेश्चन्स पाहणार आहात एवढे डिटेलमध्ये आपण आतापर्यंत कुठेच क्वेश्चन्स पाहिले नसतील कारण या ईबुकला बनवण्यामध्ये मी एका एका दिवशी चार चार घंट्याचा वेळ दिलेला आहे आणि सहा महिन्याच्या अतुरात प्रयत्नातून हे ईबुक तयार झालेलं आहे त्यामुळे इच्छुक असाल हे ई बुक घेण्यामध्ये तर लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन आपल्याला जर समजत नसेल तर सध्या तुम्ही जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला ई बुकचा लिंक जा दिसून जाईल मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे नांदेड हे शिकांचे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे नांदेड हे शिकांचे तीर्थक्षेत्र हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य गोदावरी चे आहे, हे शिकांचे हे नांदेड तीर्थक्षेत्र एक प्रश्न भगतसिंग यांच्याबरोबर इतर इतर किती व्यक्तींना फाशी देण्यात आलेली होती दे ऑप्शन आले हो क्रमांक दोन कराल मित्रांनो वरीलपैकी दोन्ही म्हणजेच राजगुरु तसेच सुखदेव यांना भगतसिंग यांच्यासोबत हे एक फाशी देण्यात आलेली होती तर पुढचा प्रश्न पहा आपल्या समोर आहे सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो हे जे आहे सर्वात उंचीवर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न घनशक्ती ही खालीलपैकी कोणत्या एका पिकाची सुधारित जात आहे ते सांगायचं आहे घनशक्ती ही खालीलपैकी कोणत्या एका पिकाची सुधारित जात आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील घनशक्ती ही जे आहे बाजरी या पिकाची एक सुधारित जात बनलेली आहे पुढचा प्रश्न गोव्यामध्ये पहिले मुद्रणालय सुरू केलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पोर्तुगीज यांनी जे आहे गोव्यामध्ये सर्वात पहिले मुद्रणालय एक स्टार्ट केलेले होते पुढचा प्रश्न दिलवारा मंदिर खालीलपैकी कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थान आहे दिलवारा मंदिर हे खालीलपैकी कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थान आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जैन धर्मियांचे दिलवारा हे एक पवित्र स्थान बनलेले आहे पुढचा प्रश्न जैन धर्मियांचे दिलवारा मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे जैन धर्मियांचे दिलवारा मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील राजस्थान या राज्यामध्ये जैन धर्मियांचे दिलवारा मंदिर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेब यांचा कोण होता ते सांगायचं आहे शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेब यांचा कोण होता ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक कर तीन योग्य मित्रांनो शाहिस्ते खान जो आहे औरंगजेबाचा कर नात्याने मामा एक बनलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहिला काय आहे भारताने देशामध्ये बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे भारताने देशामध्ये बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगातील जपान या देशासोबत भारताने बुलेट साठी हा एक करार केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये अरुण जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे ते सांगायचं आहे कोणत्या देशामध्ये अरुण जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कराल मित्रांनो नेपाळ या देशामध्येचे आहे अरुण जलविद्युत प्रकल्प हा एक उभारला जाणार आहे पुढचा प्रश्न नेपाळ या देशामध्ये अरुण जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला जाणार आहे नेपाळ या देशामध्ये अरुण जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या देशाच्या मदतीने उभारला जाणार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारत या देशाच्या मदतीनेचे आहे नेपाळ या देशामध्ये अरुण जलविद्युत प्रकल्प हा एक उभारला जाणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते एक विद्युत केंद्र बंद करण्यात आलेले आहे खालीलपैकी कोणते एक विद्युत केंद्र बंद करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक योग्य मित्रांनो चोला हे जे विद्युत केंद्र आहे हे एक बंद करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न चोला हा बंद करण्यात आलेला विद्युत प्रकल्प कोणत्या प्रकारचा होता ते सांगायचं आहे चोला हा बंद करण्यात आलेला विद्युत प्रकल्प कोणत्या प्रकारचा होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिलेला मित्रांनो चुरा हा जो बंद करण्यात आलेला विद्युत प्रकल्प आहे औष्णिक प्रकारचा एक विद्युत प्रकल्प होता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक जिल्हा हापूस आंब्याच्या जातीचा जातीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणता एक जिल्हा हापूस आंब्याच्या जातीच्या उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिला मित्रांनो रत्नागिरी हा जो जिल्हा आहे हापूस आंब्याच्या जातीच्या उत्पादनासाठी एक प्रसिद्ध बनलेला आहे मित्रांनो अन अकॅडमी प्लॅटफॉर्मकडून आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक बातमी आलेली आहे आणि बातमी अशी आहे की एम पी सीच्या एक्झामच्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये जे आहे सध्या प्राईज खूपच कमी आहे प्लसच्या सबस्क्रिप्शनमध्ये आणि येणाऱ्या म्हणजेच उद्यापासून जी प्राईज आहे ती वाढणार आहे जर आपण इच्छुक असाल घेण्यामध्ये किंवा घेण्याचा विचार करत असाल प्लसचे सबस्क्रिप्शन तर आता लगेच घ्यायचं आहे कारण आता कमी दरात आपल्याला एम पी एस सी लेवलचे प्लसचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे आणि उद्यापासून जर आपण घेऊ इच्छित असाल तर प्राईज वाढ आहे हे लक्षात घ्या इच्छुक असाल तर आताच लगेच घ्यायचं आहे खूपच कमी दरात आणण्याकडे मी आपल्याला देणार आहे आणि मित्रांनो कुठल्याही कॅटेगरीमध्ये आपण एनरोल वेळेस आपल्याला एक्झाम कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंटचे डिस्काउंट लगेच दिले जाईल पुढचा प्रश्न राज्यपाल हा दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतो राज्यपाल हा व्यक्ती दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो राज्यपाल हा जो व्यक्ती आहे दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची ही एक स्थापना करीत असतो पुढचा प्रश्न राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणत्या व्यक्तींच्या सल्ल्याने करत असतो राज्यपाल हा व्यक्ती जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणत्या व्यक्तींच्या सल्ल्याने करत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानेचे आहे राज्यपाल हा जिल्हा एक नेमणूक करत असतो पुढचा प्रश्न राज्याचा राज्या सर्व शासन व्यवहार कामकाज कोणाच्या ना नावाने चालत असते राज्याचे सर्व शासन व्यवहार किंवा कामकाज हे कोणाच्या ना नावाने चालत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो राज्यपाल या व्यक्तीच्या नावाने आहे राज्याचे सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज हे एक चालवले जात असते पुढचा प्रश्न राज्यपाल मंत्रिमंडळाची नियुक्ती कोणाच्या सल्ल्याने करत असतो राज्यपाल हा व्यक्ती मंत्रिमंडळाची नियुक्ती कोणत्या व्यक्तीच्या सल्ल्याने करत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिला मित्रांनो राज्यपाल हा जो व्यक्ती आहे मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची ही एक नियुक्ती करत असतो पुढचा प्रश्न दादाभाई नरोजी यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडलेला होता ते सांगायचं आहे दादाभाई नरोजी यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विल्वर फॉर्स या व्यक्तींचा जो प्रभाव आहे दादाभाई नरोजी यांच्यावर एक पडलेला होता पुढचा प्रश्न दादाभाई नरोजी यांनी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असत ते दादाभाई नरोजे यांना खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जात असते आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे एक क्वेश्चन मी आपल्याला विचारलेला आहे उत्तर येत असेल तर कॉमेंट नक्कीच करायचं आहे कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील जर आपण उत्तर दिलेले असेल तर तर येत असेल उत्तर तर नक्कीच कॉमेंट करा पाहूया तर पुढचा प्रश्न काय आपल्यासमोर भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधले जात असते भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणत्या व्यक्तीस संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील दादाभाई नरुजी यांना जे आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे एक संबोधले जात असते पुढचा प्रश्न दादाबाई नरुजे यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणाकडून देण्यात आला होता ते सांगायचं आहे दादाभाई नरुजे यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणाकडून देण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो जस्टिस ऑफ पीस हा जो किताब आहे तो ब्रिटिशांकडून एक देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असते अंड्यांमध्ये खालीलपैकी कोणते एक जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सी जीवन जीवनसत्व हे जे जीवनसत्व आहे अंड्यामध्ये मोठ्या जा, सर्वात जास्त प्रमाणामध्ये हे एक आढळत असते पुढचा प्रश्न रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे प्राप्त होत असतो मानवी रक्ताला किंवा इतर प्राण्याला जो आहे लाल रक्त कशामुळे प्राप्त होत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच लोह तसेच ऑक्सिजन या दोन घटकामुळे रक्ताला हा लाल रंग हा एक प्राप्त झालेला असतो पुढचा प्रश्न लातूर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे ते सांगायचं आहे मित्रांनो लातूर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तलाचे प्रशिक्षण केंद्र स्थित आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर एक योग्य राहील एस आर पी एफ या दलाचे केंद्र जे आहे ते लातूर या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाजद्वारकांनी लिहिलेले आहे मराठी सत्तेचा उदय हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य न्यायमूर्ती रानडे यांनी जे आहे मराठी सत्तेचा उदय हे एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास त्यांचा कार्यभार कोणती व्यक्ती सांभाळत असते राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती हजर नसल्यास त्यांचा कार्यभार हा खालीलपैकी कोणता व्यक्ती सांभाळत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मित्रांनो राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती गैरहजर असल्यास या ठिकाणी सरन्या हा व्यक्ती जो आहे त्यांचा कार्यभार हा एक सांभाळत असतो पुढचा प्रश्न बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी एक कोणती व्यक्ती होते बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे एक कोणती व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महात्मा गांधी ही जी व्यक्ती आहे बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असणारी एक व्यक्ती बनलेले आहेत पुढचा प्रश्न रक्त देणाऱ्या व्यक्तींचे वजन हे कितीपेक्षा जास्त असावे लागते ते सांगायचं आहे मित्रांनो रक्त देणाऱ्या व्यक्तींचे वजन हे एकूण किती वजनापेक्षा जास्त असणे आवश्यक असते तर ऑप्शन क्रमांक दोन रक्त देणाऱ्या व्यक्तींचे जे वजन पंचेचाळीस पेक्षा कमी एक नाही असले पाहिजे पुढचा प्रश्न या ठिकाणी हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू वापरण्यात येत असतो हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये खालीलपैकी कोणता एक वायू वापरला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन राहील हेलियम हा जो वायू आहे हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये हा एक वापरला जात असतो पुढचा प्रश्न खालील खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळत असतो ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणता विषाणू जो आहे तो फक्त मानवामध्येच आढळत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील पोलिओचा विषाणू जो आहे तो फक्त आणि फक्त मानवामध्येच हा एक आढळत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी शुद्ध मिलेलीन मानवाचे केस कशा प्रकारचे होत असतात ते सांगायचं आहे मित्रांनो शुद्ध मिलेलिन मानवाचे केस जे आहे कोणत्या रंगाचे होत असतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील शुद्ध मिलेलिन जे आहे ते मानवाचे केस गडद काळ्या रंगाचे हे एक बनत असतात पुढचा प्रश्न मधील गंधकाच्या आधिक अधिक वाढीमुळे केस कसे बनतात ते सांगायचं आहे मिलेलियन मधील गंधकाच्या अधिक वाढीमुळे केस हे कशा प्रकारचे बनत असतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मिलेलियन मधील गंधकाच्या वाढीमुळे जे आहे ते केस मित्रांनो भुरे तसेच पांढरे या प्रकारचे एक बनत असतात डलहौसी कुलू मनाली हे दोन थंड हवेचे ठिकाणे कोणत्या राज्यात स्थित आहेत ते सांगायचं आहे डलहाऊसी तसेच कुलू मनाली हे दोन थंड हवेचे ठिकाणे कोणत्या शहरात किंवा सॉरी राज्यात स्थित आहेत ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे राज्यामध्ये डलहाऊसी तसेच कुलू मनाली हे दोन थंड हवेचे ठिकाणी एक स्थित झालेली आहेत पुढचा प्रश्न गुलमर्ग सोनमर्ग ही दोन थंड हवेचे ठिकाणे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहेत या ठिकाणी गुलमर्ग तसेच सोनमर्ग ही दोन थंडे हवे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे या राज्यामध्ये गुलमर्ग तसेच सोनमर्ग ही दोन थंड हवेचे ठिकाणी एक स्थित झालेली आहेत पुढचा प्रश्न लोकसभा सभापती उपसभापती किती वर्ष पदावर राहू शकत असतात ते सांगायचं आहे लोकसभा सभापती तसेच उपसभापती व्यक्ती एकूण किती वर्ष पदावर राहू शकत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य लोकसभेचा सभापती तसेच उपसभापती पाच वर्ष हे त्यांच्या एक पदावर राहू शकत असतात पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये औषधी तसेच रसायन उत्पादनाचे कारखाने प्रामुख्याने आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये औषधी तसेच रसायन उत्पादनाचे प्रमुख कारखाने स्थित झालेले आहेत ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन लोक राहील मुंबई या शहरामध्ये या ठिकाणी औषध तसेच रसायन उत्पादनाचे प्रमुख कारखाने एक स्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न पहा आपल्या समोर का आहे देशाचे दुश्मन या कादंबरीचे कादंबरीकार खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे देशाचे दुश्मन या कादंबरीचे कादंबरीकार खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील केशव केशवराव जेदे ही जे व्यक्ती आहे देशाचे दुश्मन या कादंबरीचे कादंबरीकार ही एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी विद्युत परियोजना कोठे आहे ते सांगायचं आहे खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी विद्युत परियोजना ही खालील

अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न त्रिधारा क्षेत्र येथील कोणत्या व किती नद्यांचा संगम होतो ते सांगायचं आहे मित्रांनो त्रिधारा क्षेत्र येथे कोणत्या व किती नद्यांचा संगम झालेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे तीन नद्यांचा पिंगळा जडा आणि या तिन्ही नद्याचा जो संगम आहे त्रिधारा या ठिकाणी एक झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतात ते सांगायचं आहे डोळ्यांचे विकार हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावे होत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जीवनसत्वाच्या अभावेचे आहे डोळ्यांचे विकार हे मानवाच्या शरीरामध्ये एक उद्भवू शकत असतात तर विद्यार्थ्यांना आजची हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कसे वाटले इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे अशा प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि चॅनलचा आलेला आहे ईबुक इच्छुक असेल तर नक्कीच घ्यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मी तुकराव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये